हॅलो फ्रेंड्स, चिन्मय दक्ष रेसिपी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कांदा भजी कुरकुरीत क्रिस्पी कशी करायची ते बघूयात. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता मी इथे 3 मोठ्या साईजचे कांदे घेतले. आता आपण कांद्याची स्लाइस करून घेऊया. देठ काढून टाकायचा कांद्याचा, म्हणजे कांदा चांगला मोकळा होतो. एकदम पातळ स्लाइस करायची आपल्याला. असे उभे स्लाइस करून घ्यायचे कांद्याचे आपल्याला. आता मी कांदे छान उभ्या स्लाइसचे कट करून घेतले. आता आपण ह्यामध्ये मीठ ॲड करूया. मीठ टाकते मी ह्यामध्ये. मीठ टाकल्यानंतर कांदा छान मिक्स करून घ्यायचा. त्याचे सगळे स्लाइस असे एक एक करून मोकळे करायचे. आता आपण 1-2 मिनिट कांदा असंच ठेवून देऊया. तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेऊया. इकडे लसणाच्या 9-10 पाकळ्या घेतल्यात मी. इकडे 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या. छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. लसणामुळे कांदा भजीला खूप छान टेस्ट येते. आता लसूण आणि मिरची मी मिक्सरला वाटून घेतली बारीक. आता मी ते एक मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतले. आता मी बेसन पीठ ह्यामध्ये टाकते. कांद्याचा अंदाज घेत आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. सगळं बेसन पीठ आपल्याला टाकायचं नाही आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घेतो मी. 1 चमचा ओवा. अर्धा चमचा हळद. 1 चमचा धने पावडर. वाटलेली मिरची लसूण ह्यामध्ये टाकूयात आपण. आता हे सगळं मिश्रण आपण हाताने सगळं मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये मी अजून थोडंसं पीठ टाकून घेते. मी 2-3 चमचे पीठ टाकून घेतले. आता ह्यामध्ये मी थोडा सोडा टाकून घेते. आता सगळं परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये मी बिलकुलही पाणी टाकलेलं नाही आहे. भजी करण्यासाठी हे पीठ इकडे तयार झालेलं आहे. आता आपण भजी करून घेऊया. इकडे कढईत मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण तेलामध्ये भजी सोडून घेऊया. आता आपण फ्लिप करून घेऊया. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायच्या भजी. मीडियम टू हाय फ्लेमवर मी व्यवस्थित तळून घेते. आता भजी छान गोल्डन ब्राऊन तळून घेतलेत मी. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता ही दुसरी बॅच मी तळून घेते त्याला. आता इकडे आपली कांदा भजी रेडी झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, खूप खूप शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूयात आपण अशा एका साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.